एक नृत्य जगभरात धर्मधारणांसह सर्व दूर मुखवटा नृत्य उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रातील आदिवासी भागात बोहाड्या नावाने मुखवट्यांचा किंवा सुंगांचा उत्सव होतो. विशेषतः ठाणे नगर व नाशिक जिल्ह्यात साधारण चैत्र वैशाखात हा उत्सव आयोजित करण्यात येतो. किंवा 7 दिवस चालणाऱ्या या उत्सवात आखाडा किंवा आखाडी असेही नाव आहे. हा उत्सव देवीची यात्रा म्हणूनही साजरा केला जातो. या उत्सवात देव देवी दैत्य इंद्र श्वापद ऐतिहासिक व पौराणिक व्यक्ती यांची सोंगे घेत पुराणकथा सादर केल्या जातात.
रिअल टाइम मास्टरच आहे. गणपती, सरस्वती, रक्तादेवी, कालिका, दैत्य, राम, रावण, हनुमान अशी कितीतरी सोंगी घेतली जातात. मुखवटे व त्यांबरोबर प्रभाववळी बांधून ही सोंगी नाचत मंडपात दरबारात येऊन सूत्रधार गाडीवान यांच्या सहकार्याने पुराण कथा सादर करतात. या उत्सवात सामान्यतः सांगतेच्या आदल्या रात्रभर सोंगी नाचवण्याची प्रथा आहे. या उत्सवात भवाडा नळीत असेही म्हणतात. देवीच्या आव्हानापासून सांगतेपर्यंत पूजा अर्चा, वारी घेणे, अंगात संचार होणे यांबरोबर विविध नाट्यात्म धारणेसह लोकनाट्य तमाशा सादर करण्याची प्रथा आहे. Thank you.
काही ठिकाणी गोंधळी समूहांची हजेरी असते. रात्र थोडी सोंगे फार ही म्हण या उत्सवातूनच आकारली जाते. केरळ, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या दक्षिणात्य भागात यक्षगान स्वरूपात तसेच श्वापदे देवी देवता यांच्या मुकुट्यांसह हा उत्सव होतो. यांचं कलियुगामध्ये यांना फार श्रेष्ठता आहे आणि मंगलकारी ब्राह्मणाशय व्यक्त असे ब्राह्मण गोल ब्राह्मण महाराजी. Thank you.
उत्तर येईल. हे